शुक्रवारी रात्री करवीर तालुक्याच्या पश्चिम भागाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलं विजांच्या कडकडाटासह दीड तास गारांचा पाऊस झाला या गारपिटामुळं वाकरे कोपारडे कुडित्रे दोनवडे खुपिरे या ठिकाणीच्या बत्तीस हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे वाकरेत तर गारपिटीनंतर बारा तास गारा विरघळल्या नसल्याचं चित्र होतं वाकरे कारखाना परिसरात शुक्रवारी सुमारे एक तास गारांचा पाऊस झाला गारपिटांमुळे वाकरेत सुमारे दहा हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान आहे यामध्ये भाजीपाला मका या पिकांचा समावेश आहे या ठिकाणी पडलेल्या गारा तब्बल बारा तास विरघळल्या नव्हत्या कुडित्रेत सुमारे आठ हेक्टर तर कोपार्डे इथं सुमारे दहा हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान आहे खुपेरे साबळेवाडी आणि शिंदेवाडीतही गारपिटीमुळं मोठं नुकसान झालंय या गारपिटीमुळं वाकरे कोपार्डे कुडित्रे दोनवडे खुपिरेतील सुमारे बत्तीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केलाय शासनानं या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान याबाबत कृषी सहाय्यक राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नुकसानीचे पंचनामे केल्याचं सांगितलं